राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत सातारा येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाचली राजकीय बाराखडी. आमच्याकडे अ गेला तरी ब आणि ब गेला तरी क आणि क गेला तरी ड असल्याचं केलं विधान. सातारा येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचं आगमन काल झालं होतं. या यात्रेकडे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाठ फिरली होती. काही दिवसापूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये उघड प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील यांनी या शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलताना आमच्याकडे अ गेला तरी ब आहे, ब गेला तरी क आहे आणि क गेला तरी ड आहे असा उपरोधिक टोला पक्ष सोडून गेलेल्यांना आणि पक्ष सोडण्याच्या मार्गावर असलेल्यांना लावला होता. त्यामुळं नेमका आता हा ड कोण आहे याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे. यांच्या बरोबर आम्ही एकत्रित चर्चा केली. अभयसिंह महाराजांनी शरद पवार साहेबांच्या शिवाय दुसरा नेता आपल्याला आता महाराष्ट्राची प्रगती करू शकणार नाही हे त्या दिवशी आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं. अभयसिंह महाराजांनी पवार साहेबांना साथ द्यायचा निकाल घेतलेला होता. अशी साथ अर्ध्यावर सोडून जातो का तो 80 वर्षाचा तरुण महाराष्ट्रभर फिरतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचा शरद पवार नावाचा नेता महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची गवस्ती घालण्याचं काम करतोय. पूर आला रात्री तिथं जाऊन हजर माणूस, दुष्काळ आला दुष्काळी भागात पहिल्यांदा सरकारला आठवायच्या आधी तिथं जाणारा माणूस हा नेता पुन्हा असा शरद पवार नावाचा नेता महाराष्ट्रात होणार नाही लक्षात. तुम्ही आम्ही आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान म्हणजे शरद पवार साहेब आताच्या फोटाप्रमाणे ज्यांनी आपल्याला जपलं त्यांना जपण्याची जे वेळ आहे ती वेळ आपण सांभाळली पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मी अनेक ठिकाणी सांगितलं अ गेला तर ब, आमच्याकडे अ गेला तर ब आहे, ब गेला तर क आहे, क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे. मला दुःख वाटतं एवढी मोठी माणसं पक्षातून जातात त्यावेळी, पण दुसऱ्या बाजूने आनंदही वाटतो पक्षाचा अध्यक्ष आणि त्याच त्याच लोकांना तिकीट देऊन कंटाळ होत काय होणार. नवे चेहरे नवी पिढी हा मूल मंत्र पवार साहेबांनी महाराष्ट्राला ज्यावेळी आवाहन केले 1999 साली त्यावेळी महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी सांगितलेलं की मला महाराष्ट्रात तरुणांच्या